रत्नागिरीच्या दापोली हरणे राज्यमार्गावर आसूद जोशीआळी इथं झालेल्या अपघातामागची वेगवेगळी कारणं समोर येत आहेत। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा अपघात झाल्याचा आरोप होतोय। 2007 मध्ये बांधलेल्या या राज्यमार्गावर दुहेरी साइड पट्टी नाही, तसंच वळणांवर अपघात टाळण्यासाठी कोणतीही खबरदारी घेतली गेली नसल्याचं सांगितलं जात आहे। तळेगाववाडी हे गाव भोकरदन आणि फुलंब्री या दोन्ही महसूल विभागाकडून वगळण्यात आल्याने या गावाला आदिवासी म्हणून घोषित करून वेगळ्या राष्ट्राचा दर्जा द्यावा अशी मागणी करत आंदोलन करण्यात आलेलं आहे। सरपंच मंगेश साबळे यांनी आदिवासी वेशभूषेत हे आंदोलन केलं। लातूरमध्ये पावसाच्या पहिल्याच दिवशी पालिकेचं ढिसाळ नियोजन पाहायला मिळालंय। पहिल्याच पावसात नाली तुंबल्यानं पाणी रस्त्यावर आल्यानं नाले सफाई केलेली नसल्याचा आता आरोप होतोय। जळगावमध्ये भाजपच्या वतीनं टिफिन पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या पार्टीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावलेली होती। पाऊस सुरू असताना भर पावसात फडणवीसांनी जमिनीवर बसून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत जेवण केलं। शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला आम्ही विरोध केलेला नाही, आम्ही फक्त शेतकऱ्यांचे आणि विविध प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केल्याचं एकनाथ खडसेंनी म्हटलंय। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही काळे झेंडे दाखवले, मात्र पोलीस कार्यकर्त्यांना उचलून नेत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। जळगावात शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या ठिकठिकाणी लावण्यात आलेले फलक अज्ञातांनी फाडल्याचं दिसून आलं, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झालेला होता। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या मांडीला मांडी लावायला पाहिजे होती आणि मला बाजूला उभं केलं असतं तर एवढे आमदार फुटले नसते, असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलेलं आहे। उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर चालले, त्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असंही ते म्हणाले। आदिपुरुष चित्रपटाच्या विरोधात भाजप युवा मोर्चाकडून नागपूरच्या पंचशील टॉकीजवळ आंदोलन करण्यात आलं। सेन्सॉर बोर्डाकडनं अशा चित्रपटांना परवानगी दिलीच कशी जाते असा मुद्दा उपस्थित करत उद्यापासून हा चित्रपट इथल्या सगळ्या सिनेमागृहात बंद केला जावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या हरसूल तलावातील पाणी दूषित असल्याची तक्रार करण्यात येते आणि त्यानंतर पालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी पाहणी करत हे पाणी ते स्वतः प्यायले आणि ते शुद्ध असल्याचं सांगत ते बाटलीतही भरून घेतलं। दररोज 8 MLD पाणी शुद्ध केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं। भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये 31,65,000 रुपयांचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुणे शहर सध्या अंमली पदार्थांचा हॉटस्पॉट ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे। अंमली पदार्थ विकत घेण्यासाठी पेडलर आणि ग्राहक गोडवड म्हणून इमोजीजचा वापर करतायत। पुणे पोलिसांच्या तपासादरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीला आलेला आहे। विशिष्ट अंमली पदार्थांसाठी विशिष्ट प्रकारच्या इमोजीज वापरल्या जात आहेत, त्यामुळे या तस्करांना रोखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालेलं आहे। पुण्यामध्ये एमपीएससीच्या तरुणीवर तिच्या मित्रानं सदाशिव पेठेत कोयत्यानं हल्ला केला। यावेळेला त्याच रस्त्यावरनं जाणारा तरुण या मुलीच्या मदतीला धावून आला आणि त्यामुळे या तरुणीचा जीव थोडक्यात वाचलाय। हल्लेखोर तरुणाला पकडल्यानंतर लोकांनी त्याला चांगला चोप दिलाय। त्यानंतर पोलिसांनी या हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलं आहे। नांदेडच्या अर्धापूरमध्ये अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे, मात्र या घटनेच्या निषेधार्थ छावा संघटना आक्रमक झालेली आहे। कठोर कायदे असून सुद्धा अत्याचार करणाऱ्याला शिक्षा होत नसेल तर छावा संघटना तलवार घेऊन नराधमाचे हात छाटेल असा इशारा नानासाहेब जावळे पाटील यांनी दिलेला आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांनी 2 आरोपींकडनं 4 पिस्तुलांसह 14 काडतूसं जप्त केलेली आहेत। पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकानं ही कारवाई केली असून आरोपींना ताब्यात घेतलं गेलेलं आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिष्य परंपरेतील रामकृष्ण महाराज लवितकर यांनी सार्थ गाथेचं इंग्रजीत भाषांतर केलंय। तुकाराम महाराजांची गाथा संपूर्ण जगाला समजावी यासाठी या गाथेचं भाषांतर करण्यात आलेलं आहे। आषाढी एकादशीच्या निमित्तानं अकोल्यातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी मोफत एसटी बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली गेलेली आहे। बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी पंढरपूरला जाणाऱ्या बसेसचा शुभारंभ करत वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पिंपरी चिंचवडहून 16 जादा बसेस सोडण्यात आल्या। वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाकडून हा निर्णय घेतला गेलेला आहे।
कोकण रेल्वे मार्गावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत ट्रेनचं सिंधुदुर्गात जल्लोषात स्वागत झालं. कणकवली रेल्वे स्थानकात भाजप कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करत ढोल ताशांच्या गजरात वंदे भारतचं स्वागत केलंय. राज्यभरात पावसाला दमदार सुरुवात झालेली असून आता शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केलेली आहे. शेतकऱ्यांना बियाणं किंवा खतं कमी पडू नये त्यासाठी अहमदनगर जिल्हा बँकेनं शेतकऱ्यांना 3 एकराला 2 लाख रुपये कर्ज देण्याचा निर्णय घेतलेला आहे. जून महिना संपत आलेला आहे तरीही राज्याच्या काही भागांमध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झालेली नसल्यानं राज्यातील 36 हून अधिक धरणं कोरडी पडलेली आहेत. त्यामुळे आता राज्यातल्या धरणांमध्ये सरासरी 22% पाणी साठा शिल्लक आहे. पावसाला सुरुवात झाल्यापासून गावरान कांद्याच्या दरात वाढ झालेली आहे. स्थानिक बाजार समितीमध्ये गावरान कांद्याला 2400 रुपये क्विंटलचा दर मिळतोय. किरकोळ बाजारात कांदा 40 रुपये किलोनं विकला जातोय. कांद्याचे दर वधारल्यानं शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा आता बाजारात आणलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमधले नागरिक उकाड्यानं हैराण झालेले होते. आता पावसाचं आगमन झाल्यानं इथल्या नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकरी देखील सुखावलेला आहे. सोलापूर विद्यापीठात वारकरी संप्रदायाचं अभ्यास केंद्र उभारलं जाणार आहे. पंढरपूरच्या वारीची कीर्ती जगभरात असून यावर अधिक अभ्यास आणि संशोधन करण्याच्या उद्देशानं व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातनं दर 1.5 दिवसाला 1 पुरुष घर सोडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. आर्थिक आणि कौटुंबिक कलह हे मुख्य कारण असून 5 महिन्यात 630 लोकांनी घर सोडलंय. त्यामध्ये 351 महिला तर 279 पुरुषांचा समावेश आहे. नांदेडच्या हदगाव तालुक्यातल्या तामसा इथल्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची 8 पदं रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. या रिक्त जागा भरण्याची अनेकदा मागणी करून सुद्धा जिल्हा परिषद दखल घेत नसल्या कारणामुळे संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकलंय. मनमाड नगरपरिषद समस्यांच्या विळख्यात सापडलेली आहे आणि याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसतोय. नगरपरिषदेच्या इमारतीची दयनीय अवस्था झालेली आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची व्यवस्था करण्यात आलेली होती. ते जनरेटर सुद्धा आता धूळ खात पडले. ब्रेकनंतर पाहूया 36 जिल्ह्यांच्या बातम्या. प्रदूषणासाठी कारणीभूत असणाऱ्या प्लास्टिक मुक्तीसाठी चिपळूण नगर परिषदेच्या वतीनं प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबवली जाते. या मोहिमेत 500 नागरिक सहभागी झाले होते. यात विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. अकोल्यातल्या कौलखेड भागातील आत्महत्या करायला जाणाऱ्या एका महिलेचा पोलिसांनी जीव वाचवलाय. घरगुती कलहातून आत्महत्या करायला निघालेल्या महिलेला वाचवण्यात पोलिसांना यश आलं आणि त्यामुळे पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे. आणि यासोबतच 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त.